नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी अक्रम शेख पवैताच्या ठळक घडामोडी। अरे बस घर से निकलो, खेलो अरे खेलो यारा रंग, इंद्रधनुष के जैसे रह लो सारे संग। अब तो मार लो ना। सब खत्म। बाहर आ जा, सब खत्म हो गया। मैं तुझ में तू मुझ में अपनी दोनों की है एक ही दास्तां। अपनों के संग रंग लाए संग। नमाज पढ़कर आता हूँ, बाद में रंग पड़ेगा। अपनेपन के रंग से औरों को रंगने में दाग लग जाए तो दाग अच्छे हैं। सर्फ एक्सेल। मुंबई गोवा महामार्गावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रास्ता रोकोला पाकिस्तान व भारत यांच्या तणावपूर्ण वातावरणामुळे स्थगिती देण्यात आली। लेखी पत्र कोलाड पोलीस निरीक्षक तायडे यांनी संघर्ष समिती अध्यक्ष शब्बीर सेठ सय्यद व बळीराजा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय पाशिलकर यांना दिले, त्यामुळे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। आयोजित सभेमध्ये प्रथम पुलवामा येथे शहीद झालेले भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच आयोजित सभेत सन 2009 व 2013 या कालावधीत अतिशय स्वस्त दरात शासनाने जमिनी भूसंपादित केल्या, तर उर्वरित मोबदला आजपर्यंत सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळत नसल्याने तसेच सरकार दरबारी सुद्धा या रकमेची मागणी करून ती रक्कम मिळत नसल्याने 28 फेब्रुवारी रोजी संघर्ष समिती, राष्ट्रीय महामार्ग कोलाड विभाग व बळीराजा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई गोवा महामार्गावर खांब कोलाड इंदापूर दरम्यान रास्ता रोकोचे आयोजन करण्यात येणार होते, परंतु हा रास्ता रोको काही दिवसांनी आयोजित करण्यात येईल असे आवाहन बळीराजा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय पाशिलकर यांनी आयोजित सभेत सांगितले। कार्यक्रम प्रसंगी दिलीप शिंदे, गणेश शिंदे, इस्माईल शेख, राजेशभाई गांधी, अशोक धामनसे, समीर पडवळ संघर्ष समिती व बळीराजा संघटनेचे सदस्य व असंख्य महिला वर्ग उपस्थित होते। लोकसंदेश न्यूजसाठी रोहा रायगडहून श्याम लोखंडे। 53,000 रुपये गुंठ्यांनी जमीन दिली, 22 गुंठ जमीन गेली, 2 घर गेली, 1 पोल्ट्री दिली, सरकारने एवढंच दिलं, याच्या पुढे काही दिली। मी आशा गंगाराम सावंत, मुक्काम रातवड। माझी 7 गुंठे जमीन गेली, 53,000 रुपये गुंठे आणि एक माझं घर। राष्ट्रीय महामार्गाचे बाधित शेतकऱ्यांचा आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं होतं, तर आम्हाला जे काही रेट जे देण्यात आले होते ते अतिशय अल्प रेट देण्यात आले होते। बाकीच्या उर्वरित जागेचा उर्वरित याच्यामध्ये जो शेतकऱ्यांचा दर मिळाला तो 9-10 लाख रुपये गुंठा मिळाला, पण तो इथल्या शेतकऱ्यांना 25-30 हजार 40 हजारच्या आतमध्ये मिळाला, तो आमच्यावरती अन्याय झाला। तो अन्यायाच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करायचं ठरवलं होतं आणि आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनी आज या ठिकाणी आयोगात जमणी करतो। परंतु आज देशामध्ये जी काही परिस्थिती जी उद्भवलेली आहे त्याचा आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करून आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी आम्ही सर्व महत्वाने निर्णय घेऊन आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन आम्ही स्थगित केलं आहे। परंतु उर्वरित काळामध्ये आम्ही निश्चित रस्ता रोको आंदोलन निश्चित आम्ही करणार आहोत, कळत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही शेतकरी एकही मागे आम्ही हटणार आहोत। आम्ही या ठिकाणी शब्द देऊन या ठिकाणी हा जो अन्याय आहे हा अन्याय आमची बळीराजा संघटना ही सहन अन्याय सहन करणार नाही। आम्ही जर वेळ पडली तर रस्त्यावर उतरून जे इथं जाणारे जे मंत्री महोदय आहेत, खासदार आमदार आहेत, यांच्या गाड्या अडवून यांना आम्ही जाग विचार होणार नाही। आणि जो आमच्या अन्याय होतोय हा अन्याय आम्ही सहन करणार नाही।